हॅलो एव्हरी वन वेलकम टू स्कॉलरली विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आजचा आपला विषय आहे गणित आणि इयत्ता पाचवीच्या गणिताच्या पुस्तकातून आपण आज पाहणार आहोत सहा आणि सात अंके संख्यांची बेरीज यावर आधारित शाब्दिक उदाहरणे या संख्यांची बेरीज कशी करायची याचा एक व्हिडिओ या आधीच मी माझ्या चॅनेलवर पोस्ट केलेला आहे तो जरूर पहा आणि हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत नक्की पहा कारण शाब्दिक उदाहरणं ही कशी सोडवायची त्यामध्ये ट्रिक वर्ड्स जे असतात किंवा कुठले शब्द लक्षात ठेवायचे बेरीज ही क्रिया कशी ओळखायची आपल्याला आणि कशा पद्धतीनं ती मान्य करायची ह्या सगळ्यांचं सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये तुम्हाला केलं जाणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा स्कॉलरली इन द लर्निंग या चॅनलला जर आधी सबस्क्राईब केला असेल तर खूप खूप थँक्यू चला तर मग पाहूयात उदाहरण संग्रह क्रमांक अकरा सहा व सात अंकी संख्यांची बेरीज आणि वजाबाकी यामध्ये शाब्दिक उदाहरणांवर आधारित उदाहरण संग्रह नऊ त्यामध्ये पहिलं उदाहरण एका निवडणुकीत तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस स्त्रियांनी व चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस पुरुषांनी मतदान केले तर एकूण मतदान किती झाले पाहुयात हे उदाहरण कसं सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो पहिलं उदाहरण आपण सोडवतोय शाब्दिक उदाहरण या ठिकाणी शाब्दिक उदाहरणं सोडवत असताना आपल्याला त्या उदाहरणांमध्ये आधी काय काय दिलेलं आहे ते लिहून घेतलं तर उदाहरण सोडवायला सोपं जातं या ठिकाणी सर्वात प्रथम आपण लिहिणार आहोत दिलेल्या बाबी दिलेल्या बाबी त्यामध्ये नंबर एक आहे मतदान केलेल्या स्त्रियांची संख्या त्यांची एकूण संख्या आपल्याला दिलेली आहे तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस या ठिकाणी दुसरी जी गोष्ट आपल्याला उदाहरणं सांगितली आहे ती आहे मतदान केलेल्या के पुरुषांची संख्या मतदान केलेले पुरुष या ठिकाणी आहेत चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस यामध्ये आपल्याला काढायचं आहे काय तर एकूण मतदान कसं काढायचं तर मतदान केलेल्या स्त्रिया यांची संख्या अधिक पुरुष यांची संख्या ह्या दोन्ही संख्यांची जेव्हा आपण बेरीज करू तेव्हा आपल्याला एकूण मतदान मिळेल मग स्त्रियांची संख्या किती आहे तर ती आहे तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस अधिक पुरुषांची संख्या आहे चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस यांची बेरीज आपल्याला करायची आहे उभी मांडणी या पद्धतीने बेरीज आपण करून घेऊयात या ठिकाणी तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस अधिक चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस बेरीज करूया आठ आणि आठ सोळा या ठिकाणी हातचा आला एक चार आणि तीन सात आणि एक आठ शून्य अधिक सहा सहा नऊ अधिक सात सोळा हातचा पुन्हा एक आला चार अधिक दोन सहा आणि एक सात चार अधिक तीन सात आणि एक अधिक एक दोन या ठिकाणी मतदान एकूण किती झालं तो आकडा आपल्याला मिळालेला आहे आणि तो आहे एकूण सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी इतक्या लोकांनी मतदान केले दुसरं उदाहरण सहा अंकी सर्वात मोठी संख्या व सहा अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल दुसरं उदाहरण या ठिकाणी पुन्हा आपण दिलेल्या बाबी लिहूयात या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे सहा अंकी सर्वात मोठी संख्या संख्या यामध्ये संख्या ज्ञान यामध्ये आपण ह्या संख्या शिकलेलो आहोत पहिलं आपल्याला काय लिहायचं आहे सहा अंकी सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी सहा अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही संख्या ही सहा अंकी सर्वात मोठी संख्या आहे दुसरं आपल्याला काय सांगितलेलं आहे सहा अंकी सर्वात लहान संख्या ती कोणती असेल सोपं आहे सहा अंकी सर्वात लहान संख्या जी आहे आपल्याकडे आहे एक लाख आणि ह्या दोन्ही संख्यांची बेरीज किती येईल असं आपल्याला विचारले मग आपण इथेच उभी मांडणी आहे केलेली तर बेरीज इथेही करू शकतो आपण नऊ शून्य नऊ नऊ शून्य नऊ नऊ अधिक शून्य नऊ नऊ शून्य नऊ नऊ शून्य नऊ आणि नऊ अधिक एक या ठिकाणी दहा आपल्याला उत्तर काय मिळाले पहा दहा लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आपलं उत्तर आलं दहा लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही संख्या आपल्याला मिळेल जर आपण सहा अंकी सर्वात मोठ्या संख्येत सहा अंकी सर्वात लहान संख्या मिळवली तर शाब्दिक उदाहरणे क्रमांक तीन सुरेखा ताईंनी आठ लाख सात हजार नऊशे सत्तावन्न रुपयांचा ट्रॅक्टर व बत्तीस हजार सहाशे नऊ रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले पाहूयात कसं सोडवायचं आहे तिसरं उदाहरण यामध्ये दिलेल्या बाबी पहिलं काय सांगितलेलं आहे सुरेखाताईंनी काय खरेदी केलं आहे ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे ट्रॅक्टरची किंमत आपल्याला आहे किती रुपयांचा ट्रॅक्टर आहे त्यांनी आठ लाख सात हजार नऊशे सत्तावन्न रुपयांचा रुपाय त्यानंतर दुसरी वस्तू त्यांनी घेतलेली आहे मळणी यंत्र मळणी यंत्राची किंमत त्यांनी दिलेली आहे बत्तीस हजार सहाशे नऊ रुपये आणि काय प्रश्न आहे एकूण किती रुपये त्यांनी खर्च केले एकूण ह्या शब्दावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बेरीज करायची आहे आपण एकूण बघूयात किती येते दोन्हीची सात अधिक नऊ सोळा हातचा आला एक पाच अधिक एक सहा नऊ अधिक सहा पंधरा सात अधिक दोन नऊ आता नऊ अधिक सहा पंधराला आपण पाच मांडले तिथे आजचा एक आला आहे म्हणून सात अधिक तीन दहा होतील पुन्हा आजचा एक येईल तीन अधिक एक चार आणि हे आठ या ठिकाणी एकूण किती रुपये खर्च केले तर ता सुरेखा ताईंनी एकूण आठ लाख चाळीस हजार पाचशे सहासष्ट रुपये खर्च केले हे असं एक वाक्य तुम्ही उदाहरण सोडवल्यानंतर शेवटी लिहू शकता चौथं उदाहरण एका गिरणीत मागील वर्षी सतरा लाख चोवीस हजार नऊशे अडतीस मीटर कापड तयार झाले यावर्षी तेवीस लाख सत्तेचाळीस हजार छप्पन्न मीटर कापड तयार झाले तर दोन्ही वर्षात मिळून एकूण किती कापड तयार झाले पाहूयात कसं सोडवायचं हे उदाहरण चौथं उदाहरण या ठिकाणी दिलेल्या बाबी लिहूयात पहिलं आहे दोन वर्षांमध्ये एकूण किती कापड तयार झाले आपल्याला हे शोधायचे त्यात मागील वर्षीचं कापड किती झालेलं आहे तयार सतरा लाख चोवीस हजार नऊशे अडतीस मीटर आणि या वर्षी तयार झालेले कापड आहे तेवीस लाख सत्तेचाळीस हजार छप्पन्न मीटर दोन्ही वर्षात मिळून म्हटलंय मिळून हा शब्द आपल्याला सांगतो की या ठिकाणी बेरीज करायची आपल्याला करूयात बेरीज आणि काढूयात एकूण किती कापड तयार झाले आठ अधिक सहा चौदा हजचा आला एक पाच अधिक एक सहा आणि तीन नऊ नऊ अधिक शून्य नऊ सात आणि चार अकरा पुन्हा हात चाला एक चार आणि एक पाच आणि दोन सात सात आणि तीन दहा हजचाला एक दोन अधिक एक तीन आणि एक चार हे आपलं आलं उत्तर उत्तर काय आलेलं आहे बघा या ठिकाणी एकूण गिरणीत दोन्ही वर्षात एकूण चाळीस हजार एक चाळीस लाख एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव मीटर कापड तयार झाले उदाहरण संग्रह नऊ मधलं शेवटचं उदाहरण पाचवं उदाहरण राज्य शासनाने शाळांना चौतीस लाख बासष्ट हजार नऊशे चाळीस रुपयांचे संगणक व तीन लाख सव्वीस हजार पाचशे अठ्याहत्तर रुपयांचे दूरदर्शन संच दिले तर शासनाने एकूण किती रुपयांचे साहित्य दिले या ठिकाणी कसं सोडवायचं आहे प्रथम आपण दिलेल्या बाबी लिहिणार आहोत उदाहरण क्रमांक आहे या ठिकाणी दिलेल्या बाबी त्यामध्ये पहिल्यांदा शासनाने काय दिलेलं आहे शाळांना तर संगणक दिलेत या ठिकाणी संगणक किती किमतीचे संगणक दिलेले आहे तर चौतीस लाख बासष्ट हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचे संगणक दिलेत दुसरा काय दिलेलं आहे दूरदर्शन संच टी व्ही तीन लाख सव्वीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये किमतीचे ह्या दोन्ही वस्तू शासनाने दिल्या एकूण किती रुपयांचं साहित्य विचारले एकूण हा शब्द आलेला आहे त्यामुळं आपण बेरीज करणार आहोत करूयात बेरीज या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही ह्या किंमती मांडाल त्यावेळेला स्थानिक किमतींचा विचार करा संख्यांमधल्या आणि त्या एकक स्थानी एकक स्थानामध्ये जी संख्या आहे तिच्या खाली दुसऱ्या संख्येतलं एकच एक स्थानचा अंकच आला पाहिजे शून्य अधिक आठ आठ सात अधिक चार अकरा हजचाला एक पाच आणि एक सहा आणि नऊ पंधरा पुन्हा हज्चाला एक सहा अधिक एक सात आणि दोन नऊ सहा आणि दोन आठ चार आणि तीन सात आणि हे तीन आता कधी कधी ह्या संख्ये जी आहे या अंकाच्या खाली काही ठिकाणी तुम्हाला अंक दिसत नाही किंवा नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी शून्य लिहू शकता तुमची बेरीज चुकू नये म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे उत्तर आहे शासनाने एकूण सदतीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठरा रुपये रुपयांचे साहित्य दिले दिले शाळांना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा स्कॉलरली द लर्निंग या चॅनलला तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय